तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। मी आधीच ठरवलं होतं या दिवशी ही तृप्ती आमच्या समोर येणार, आम्ही सगळ्यात आधी हिचा जीव घेणार। अरे श्रुतिका आमची पण बहीण होती, आज आपल्या बहिणीच्या आत्म्याला शांती मिळणार आहे। श्रुतिका तर गेली रे, पण तिला मारणारी ही, तिला आम्ही आमच्या हाताने मारलं। या सगळ्या प्रकरणाची खरी सूत्रधार ती मैत्रेयी, ती अजून जिवंत आहे। तिला नरक यात्रा देण्यासाठी आम्ही जे सांगतोय ते तुम्ही करा। या तृप्तीची डेड बॉडी त्या मैत्रेयीच्या गाडीत नेऊन ठेवा, आणि पुढे काय करायचंय ना त्या रावसाहेबवर सोडा। ओके, कोरोना। हा बोला ना भाई। मैत्रेयीच्या गाडीचे सगळे डिटेल्स हवेत आपल्याला। नाही मॅडम, या बॉडीचा आणि आमचा खरंच काही संबंध नाहीये। पण ही बॉडी तर तुमच्याच गाडीच्या डिक्कीत सापडली आहे ना? हो मॅडम, पण प्लीज प्लीज आमच्यावरती विश्वास ठेवा। ही बॉडी कोणीतरी आमच्या गाडीच्या डिक्कीत मुद्दाम आम्हाला फसवण्यासाठी ठेवली। या सगळ्याच्या मागे खरा गुन्हेगार कोणीतरी दुसराच आहे। कसं आहे ना, संशयित आरोपीला पुराव्यासहित अटक करणं हे आमचं मुख्य काम आहे। बाकी सगळं कोर्ट ठरवणार। तुम्हाला आता आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यायचंय। मॅडम आम्ही काय म्हणतो, एक मिनिट। या मॅटरमध्ये आम्ही खरे गुन्हेगार नाही हे आम्हालाही माहिती आणि तुम्हालाही माहिती। आता या डेड बॉडीचा जो काही टेक्निकल इश्यू आहे ना, तो आपण आपापसात बोलून सोडवूयात ना। अच्छा, म्हणजे नेमकं काय करायचंय? आता जे काही करायचंय ते तुम्हालाच करायचंय। या कायदेशीर मॅटरमधून आम्हाला बेकायदेशीरपणे बाजूला करायचंय। यासाठी तुम्ही जी अमाऊंट मागणार ती आम्ही तुम्हाला देणार। तुम्ही फक्त अमाऊंट बोला। झालं की आणखी काही बोलायचं? नाही, आमचं झालं, तुम्ही बोला। यू आर अंडर अरेस्ट। हॅलो मॅम। हाय, कशा आहात? आधी माझ्या डोळ्यासमोर अन्याय घडत असल्याचं पाहून फार वाईट वाटायचं, पण आता तसं नाहीये। उशिरा का होईना, काही गोष्टी न्यायाला धरून होत आहेत याचं बरं वाटतंय। वेलकम मिस्टर रावसाहेब। एखाद्याच्या बाबतीत आपण जे ठरवतो ना ते पूर्ण होतच, हे आज पुन्हा एकदा खरं ठरतंय।
फायनली तुम्हाला जिथे पाठवायचं होतं तिथे जाण्याचा प्रवास तुमचा सुरू झालाय हे पाहून जरा मला बरं वाटतंय. हे काय डाएट वगैरे करत नाही का हल्ली? पोट किती वाढलंय, चरबी पण वाढली आणि हरकत नाही. जेलमध्ये गेल्यावर भल्या भल्यांची चरबी कमी होते, तुमची होईल. ए मैत्रेयी, जास्ती रुबाब दाखवू नको. या रावसाहेबला तू अजून ओळखले नाहीयेस. मिस्टर रावसाहेब राज शिर्के, आवाज खाली. जेव्हा स्वतःच्या हातात बेड्या असतात ना तेव्हा तुम्ही कुणीही असाल तरी तुम्हाला लायकीत राहावं लागतं. आणि स्वतःची लायकी आठवत नसेल ना तर इथेच काही दिवसांपूर्वी काय घडलं होतं ते आठवा जरा. तुमच्या जागी मी होते आणि माझ्या जागी तुम्ही, आणि ह्या जागी असणं हीच तुमची लायकी आहे. वाजे जे बोलतीयस ना आम्ही कधीही विसरणार नाही. आणि मला तुम्हाला ते विसरूही द्यायचं नाहीये. आम्हाला कळतंय जे काही घडतंय याच्यामागे नक्की कोण आहे, आम्हाला सगळं कळतंय. खरंच कळत असतं ना तर स्वतःच्या मुस्काटात मारून घेतली असती पश्चाताप म्हणून. पण त्यासाठी ना स्वतःमध्ये स्वतःचा आत्मा जिवंत असावा लागतो. पण हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, तुमच्यातला आत्मा लवकरच जागा होईल. अती होते आता सगळं. अजिबात नाही, ही फक्त सुरुवात आहे. अति काय असतं हे आत गेल्यावर कळणार आहे तुम्हाला. चला आत चला. सुर्वे काका. यस मॅडम. यांना असं अदबीन आणायला हे काय आपले पाहुणे नाही आहेत, संशयित आरोपी आहेत. घेऊन जा आणि कोठडीत ठेवा यांना. चले. ऑफिसर. येस मॅम. या आरोपीचे इंटरोगेशन तुम्ही करणार आहात. येस मॅम. जमेल ना? नक्कीच. आता या आरोपीला कसं बोलतं करते बघालच तुम्ही. गुड. ऐका हो ऐका, आज की ताजा खबर ऐका हो ऐका. आई कमलाजी रूपा मावशी टॉली येते शोभाजी, सगळ्यांनी लवकर इथे या. हा सगळं काय प्रकार आहे? सगळ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. सांग ना लवकर काय बातमी ते. आपल्या श्रुतिका मामीचा खून करणाऱ्या तृप्ती मावशीचाही खून झालाय. आणि या खुनासाठी रावसाहेबला अटक झालीय. काय कटकट आहे राव, दोन घोट पेल्यावर सुकाने झोपून पण देत नाही. हा बोल ना अक्का, काहून फोन करू राहिली? अरे तुला बातमी कळली का? आता तू सांगितल्याशिवाय मला कसं करणार? अरे त्या तृप्तीच्या खुनासाठी रावसाहेबांना म्हणे पोलिसांनी अटक केली आहे, खरंय का? अक्का अगं तू काय डोक्यावर पडल्यावर बोलून राहिली?
तुझ तुला तरी कळत का काय बोलते तू? म्हणजे तुला काहीच माहित नाही तर? पण तुला कोण बोललं? अरे मामा, आपल्या घरात तो छोटा पॅकेट बडा धमाका आहे ना आदिती, तीच सगळ्या घरात गवंडी पिटवत सांगत होती. ए माझी आई, गवंडी नसेल ते, गवंडी असेल दवंडी. तेच ते मामा, तू मुद्दा समजून घे. ती सगळ्या घरात ही बातमी ताट वाजून सांगत होती आणि ही बातमी खरी सुद्धा आहे. बापरे, भयानकच आहे हे सगळं. तरी मी तुम्हाला सांगत होतो, आपल्या शत्रूला सुद्धा कधी कमी लेखायचं नसतं. कधी कोण कुठ कस आपल्याला गुरफटेल हे कोणालाच कळत नसतं. आज जिथं रावसाहेब सारख्या माणसाची ही अवस्था आहे तर मग. ए मामा, आता तुझं हे तत्वज्ञान नको. आता पुढे ह्याच्या काय करायचं ना ते सांग. तुम्ही आता काहीच करायचं नाही. अरे हे सगळं ऐकल्यापासून मला खूप टेन्शन येत रे. टेन्शन तर अजिबात घ्यायचं नाही. मी आहे ना. मी बघतो काय करायचं ते. तुम्ही आता फोन ठेवा, मी घरी आल्यावर बोलू आपण. चढलेली सगळी उतरून गेली ना बाप्पा. बातमी तेवढी भयानक होती का आता खंबाच तोंडाला लावा लागणार. तुला मी नेहमी एवढं समजावत असतानाही कधी कुठे काय बोलावं तेच कळत नाही ना. आता काय केलं मी? काय केलं ते चांगलंच माहितीये तुला. खाली जे काही बोललीस ते खरंच बोलायची गरज होती का? त्या रात्री काय घडलं हे जर कोणाला कळलं असतं आणि त्यांनी आपल्याकडे संशयाने बघितलं असतं तर काय झालं असतं याचा विचार केलास तू? आई आता कळतं मला कधी कुठे काय बोलायचं आणि कुठे नाही ते. मला फक्त डॉली अत्तू आणि शोभाजीला अलर्ट करायचं होतं. का अलर्ट करायचं होतं? वेळ आल्यावर ते पण कळेल. हे सगळं अति होतंय असं नाही वाटत तुला? मला माहित नाही, पण ते सगळं आठवल्यावर मला अजूनही भीती वाटते. ती गाडी, ती बॉडी आणि. चला चिवताई, उतरा पटपट. कुठे जायचंय? कुठे जायचंय काय, मॉल मध्ये जायचं ठरलंय ना आपलं. मी पटकन मीटिंग संपवते, तोपर्यंत तू गेम झोन मध्ये खेळ. मला कंटाळा आलाय. हे बघ, तू एकदा गेम झोन मध्ये गेलीस ना की तुझा कंटाळा कुठच्या कुठे निघून जाईल. मला खेळायचाच कंटाळा आलाय. बरं ठीक आहे, माझ्या बरोबर थांब मीटिंग मध्ये, चालेल? नाही नाही, अजिबात नाही. तू मीटिंग करत असताना खूप बोर होत, त्यापेक्षा तू एकटीच जाऊ नये, मी गाडी मध्येच बसते. तुझ्या डोक्यात काय चाललेलं असताना तेच कळत नाही. एकटी बसशील? हो बसेल ना. नक्की? घाबरणार नाहीस? नाही, अजिबात नाही. बरं ठीक आहे, मी जाऊन येते मीटिंग संपवून. तोपर्यंत अजिबात गाडीत न उतरायचं नाही. आले लवकर. कोरोना. हा बोल ना. ही मैत्री काय लवकर येईल असं वाटत नाही आणि आपल्याला इथे कोणी पाहणारही दिसत नाहीये. हा ते पण बरोबर आहे. अरे पण आता करायचं काय? काय करायचं? आपली गाडी वळवून घ्यायची आणि या गाडीपाशी डिक्की टू डिक्की लावायची. डिक्की टू डिक्की, डिक्की टू डिक्की. घे घे, मागे घे, मागे घे. हे लवकर घे, घे लवकर घे. रॉकी भाई, आता काय करायचं? आता डिक्की उघडायची. पण डिक्की तर तिने लॉक केलेली असणार ना. काय करू ना, लॉक कसं तोडायचं हे पण तुला सांगावं लागणार का? नाही नाही, माझ्या लक्षात आले.
रॉकी भाई डिक्की तर उघडीच आहे. मैत्री बहुतेक गडबडीत डिक्की लॉक करायची विसरूनच गेली. अरे हे तर चांगलं आहे ना आपल्यासाठी. चल 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 पटकन आपलं काम आठवून घेऊ. चल पटकन. हा हा अरे वा अजिबात घाबरली नाही माझी मुलगी. शक्ती तुझ्याशी बोलतीये मी. लक्ष शक्ती काय झालं बाळा? तू अशी आरशात का पाहतेस? काय झालंय? आई तू गेल्यावर खूप काय घडलंय. कोणीतरी आपल्या गाडीच्या डिक्कीत काहीतरी ठेवून गेलंय. डिक्कीत? हो मी स्वतःच्या डोळ्याने या आरशात पाहिलंय. चल बघूया. आई ही तर आपली. ऐक ती माणसं नक्की कोण होती तुला आठवते का? ते नक्की सांगता येणार नाही. किती लोक होते? दोन जण होती. दिसायला कसे होते काही आयडिया? आठवलं, त्यांच्यामधलं एक करोना काका सारखा दिसत होता. आई मला भीती वाटते, खूप भीती वाटते. बाळा नाही हा असं घाबरायचं नाही आणि डगमगायचं तर नाहीच नाही. आपल्या आयुष्यात अशा खूप घटना घडतात ज्यामुळे आपल्याला भीती वाटते, त्रास होतो, पण त्याला न घाबरता न डगमगता सामोरं जायचं असतं. समोरच्याने जर वीट मारली असेल ना तर त्याला दगड फेकून मारायचा असतो. कळलं? म्हणजे मॅडम बोला ना. शिवकुमार सर मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही फक्त काम सांगा मॅडम. आताच्या आता रावसाहेबच्या गाडीचे डिटेल्स काढा. ती गाडी कुठे पार्क आहे, गाडीत कोण कोण आहे, ही सगळी माहिती मला आताच्या आता हवी आहे. ठीक आहे, मला एक दोन मिनिटं द्याल. ओके. हा हॅलो. हॅलो. हा मॅडम, गाडीची सगळी माहिती मिळाली आहे. आता त्यांची गाडी रेस कोर्टच्या मागच्या बाजूला पार्क केलेली आहे. जिथे ती गाडी पार्क आहे तिथे आजूबाजूला सीसीटीव्ही असण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? नाही मॅडम, यावेळी सगळे त्यांचे दोन नंबरचे डील चालू असतात आणि अशा वेळी आपण स्वतः आणि आपली गाडी कोणाला नजरेस पडू नये याची ते खूप काळजी घेतात. आणि तसाही तो रेस कोर्टच्या मागचा भाग अशा वेळी सुनसानच असतो. पण मॅडम तुम्ही हे सगळं काय विचारताय? तुमच्या आजूबाजूला कोणी आहे का? नाही. झालं असं? काय हा भयंकर आहे सगळे. हो ना, पण आपल्याला ह्यातनं बाहेर पडावं लागणार सर. तुम्ही फक्त आता मी काय करू तेवढं सांगा. तुमची काही हरकत नसेल तर ड्रायव्हर दादांसोबत माझी गाडी पाठवते. ड्रायव्हर दादांच्या मदतीने ती बॉडी रावसाहेबच्या गाडीत गेली पाहिजे. मला एक सांगत, तुम्हाला हे काम जमणार आहे की नाही? मॅडम तुमच्यासाठी मी काहीही करू शकतो.
थँक्यू सो मच. काळजी घ्या, लवकरच गाडी आणि ती डेड बॉडी तुमच्यापर्यंत पोहोचते. तुझा खेळ संपला रावसाहेब. बापरे, जे काही घडलं ते खूप भयानक होत ना. हो बाळा, जे घडलंय ते फक्त आपल्या दोघींमध्येच राहील. या विषयावर कधीच कोणाशी काहीच बोलायचं नाही, त्यामुळे कधी कुणाला काही कळण्याचा प्रश्नच येणार नाही. मला तुझ्याकडनं एक प्रॉमिस हवं. कसलं प्रॉमिस? आपल्यातलं हे जे सिक्रेट आहे ते कधीच कुणाला सांगणार नाहीस. प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस. या आता जवळ.